अर्जन एक खंडोबाच्या रविकाली नावाचा मुलगा दिला असे अनुभव महाराज देत असतात. माझा भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी पश्चिम मुंबई वाणगाव इथे कार्यक्रम असतो, तर जे कार्यक्रम आयोजन करतात त्यांच्या बहीण इचलकरंजीला राहतात. त्या ताईंनी सांगितलेला मला त्यांचा अनुभव आहे. तर त्या ताई मला म्हणाल्या, त्यांच्या 3 पिढ्यांपासून त्यांच्या घरात गजानन भक्ती आहे. त्या म्हणाल्या मला, या भक्तीतच मी लहानाची मोठी झाले. 2000 साली त्या ताईंचं लग्न झालं, इचलकरंजीला सासर मिळालं. तिथे गेल्यावरही त्यांनी महाराजांची भक्ती तशीच चालू ठेवली. 2004 साली त्यांना पहिला मुलगा झाला, 2007 साली दुसरी मुलगी झाली आणि 2011 साली युटेरसचा कॅन्सर डिटेक्ट झाला. सारखं सर्जरी करायची तर इचलकरंजीच्या एका गायनाखेळी डॉक्टरनं त्यांची सर्जरी केली आणि जेव्हा त्यांनी युटेरस त्या ताईंचं रिमूव्ह केलं तेव्हा त्या डॉक्टरबाईंना खूप नवल वाटलं, आश्चर्य वाटलं. ताई तेव्हा शुद्धीवर नव्हत्या, पण ताई शुद्धीवर आल्यावर त्या डॉक्टरबाई त्यांना काय म्हणाल्या, त्या म्हणाल्या, तुमचं युटेरस मी बाहेर काढलं आणि मला धक्का बसला. तुमच्या गर्भाशयाची पिशवी इतकी लहान होती की गर्भधारण करण्याची क्षमताच त्या पिशवीत नव्हती, तरीसुद्धा तुम्हाला 2 मुलं झाली. पुढे त्या डॉक्टरबाई स्वतः म्हणालेल्या आहेत, एखादी आध्यात्मिक शक्ती तुमच्या पाठीशी असल्याशिवाय शक्य झालेलं नाही. तेव्हा त्या ताई म्हणाल्या, हो, आमच्या घरात गजानन महाराजांची आध्यात्मिक शक्ती आहे. आम्ही त्या भक्तीतच त्यांच्या लहानाचे मोठे झालो. तीच आध्यात्मिक शक्ती आमच्या सगळ्यांच्याच पाठीशी असते. माझ्याही पाठीची तीच शक्ती आहे. म्हणून अशक्य असताना सुद्धा मला 2 मुलं झालेली असणार. लक्षात घ्या, जर आपल्या प्रारब्धात काही गोष्टी नसतील पण सद्गुरूंनी जर परमेश्वराला विनवणी केली तर परमेश्वराला सद्गुरूंचं ते म्हणणं ऐकावं लागतं. महाराज यात काय म्हणतात, मी परमेश्वराला भीड घालतो, त्याला नाही काही जड, तो घरतो, तो ऐकेल माझी भीड. अरे महाराजांचं उद्गार आहे. तेव्हा सद्गुरूंचं म्हणणं परमेश्वराला ऐकावं लागतं. आपल्या प्रारब्धात नसलेल्या गोष्टी आपल्याला त्या सद्गुरू परमेश्वराला द्याव्या लागतात आणि याची कित्येक उदाहरणं आपल्या वेद उपनिषदात सुद्धा सांगितलेली आहेत. म्हणून सद्गुरूंचा महिमा अपरंपार आहे. जय गजानन. अध्याय 8 श्री गणेशाय नमः. हे वसुदेव देवकी नंदन आहे, गोप गोपी मनोरंजन आहे, दुष्टदान मर्दन श्रीहरी पावमाते. तुझ्या प्राप्तीचे साधन कर्मधिकांचे अनुष्ठान पराभक्तीचे सेवन करण्या हे अपात्र मी. तुझी ज्ञानदात्री शास्त्रे सारी गिरवाण भाषे भीतरी, त्यांचे सांग करू हरी सेवन ते कवण्यानिधी. गिरवाणीचा नसे गंध, त्यातून माझी मती मंद, कमलातील मकरंद बेडुकाला मिळतो कसा. अन्नदाने तुझी प्राप्ती जरी करून घेऊ श्रीपती, तरी ध्यानाचा अभाव निश्चित आहे. दारिद्र्य पदरी बांधले त्वा, जरी करू मी तीर्थयात्रा तरी सामर्थ्य नाही गात्र. तशा ते अंधत्वात आले दृष्टीत ऐसा सर्व बाजूनी मी हीन दिन चक्रपाणी. दारिद्र्याचे मनीच्या मनी जाती जिरोनी मनोरथ. हे व्यावहारिक दृष्ट्या खरे जरी, परी तुझी कृपा झाल्यावरी स्वानंदाच्या सागरी पवत्रा हे अहोरात्र. तुझ्या कृपेचे महिमान आगळे आहे सर्वावन. घराच्या पाण्या लागून दाम देण्याची गरज नसे. मेघाने आणल्या मनात तळी विहिरी भरतात, निवड खडका स्फुटतात, पाठ पाण्याचे पांडुरंग ऐशा त्यात व कृपेचा दास गुणा मुख्य नसाचा. घास एखादा तरी त्याचा घाल माझ्या मुखात, तेणे मी तृप्त होईन अवघ्या सुखाते पावेन. अमृताचा लाभता कण रोग सारे दूर होती. असो मागील अध्याय देशमुख पाटलाच्या मुक्कामध्ये दुपळी बाई येऊन बैसरी आई केली. जेथे तेथे नांदे दुपळी, तेथे तेथे करी होळी. अवघ्या सुखाची रांगोळी इच्छा पै होत असे. क्षयरोग तो शरीराला व दुपळी रोग समाजाला, नेत असे व सदनाला प्रयत्न पडतील लोळे तेथ. असो त्याच्या काठावर देशमुखांचा एक महार करू लागला चरचऱ्या खंडू पाटलापुढे. पाटील गावीचा अधिकारी, पाटील गावीची पंढरी काही कामरून खरी कुरबुर झाली उभयतात. तो असे मऱ्या मारा देशमुखांचा ज्याला जोर बोलायला उणे उत्तर खंडू पाटला कारणे. पाटील बदला त्यावरी, तुझी रीत आहे नाही बरी, गरीबाने पायरी आपली कधी सोडू नये. उणे उत्तरे बोलण्याचा अधिकार आहे देशमुखाचा, तुझ्यासारख्या नकट्याचा नाही हे जाण म्हणे. तरी मारे केलं करू लागला चेष्टा ना. त्याच्या ऐकणी भाषणा पाटील खवळला मानसी.
बचाबचीचे कारण होते ते शुल्लक झालं. कागद ठाण्याला घेऊन पाठवलं ते पाटलाला. तो टप्पा न्यावेशी सांगितले होते महारसी की तू असा जा कोणाशी तशी टप्पा द्याया हा. ते कोणी बदला महार मी ना टप्पा नेणार. देशमुखाच्या अश्मितावर तुमचा डोळा हमेशा. काही असं आज दिनी मी टप्पाने जाय घेऊ नाही तुझ्या पप्पाला कुणी भोगबा शेमग्याच्या समजतो मी. ऐसे वदने बोलला अवभवी तैसा केला. मूठ वळून हात नेला त्याने आपल्या मुखापुढे. ती त्याची पावनी कृती खंडोपाटील कोपलाची ती भरी वेलूची काठी होती पाटलाच्या हातात. त्याच काठीचा केला प्रहार महाराजच्या हातावर. पाठीमचा जोरदार त्याने रागे केला प्रारा. त्या प्रारे करून हात गेला म्हणून महार बेशुदवनी पडतात आला भूमीवर. पाटील दुसऱ्या महाराला गेले टप्पा द्यावायला. तिकडे वृत्तांत कैसा झाला तो आता सांगतो. तो महार त्याच्या आपतानी नेला उचलून देशमुख सदरी मोडला होते. पाहून देशमुख ते संतोष आले. वा वा छान गोष्ट झाली. आपला पुरापत काढण्यावरी आणायची संधी आली ती उपयोगी न दवडणे. त्याने त्या महाराशी तात्काळ कचेरीशी समजावले अधिकाऱ्याशी. कोठे ना ते विभुद कोठे दोन पक्षात वाकड्याले यत्किंचित काट्यांचेच होतात नाही ते ते अवलोकन. फेरे तर त्या महाराजची पुस्तकात नोंदणी साची. आज्ञा झाली अधिकाऱ्याची पाटील पकडून आणाव्या. शेगावी जागी पुकार उद्याही पडणार पाटलाच्या पदितोर बेडी करी हातकड्या. ते खंडोपाटला समजले नाही त्याचे दडले तोडचे पाणी पाहिले झाला ती चिंता तुरंत. ज्या शेगावी मी मागपरी मागतो तो आजवरी तेथेच काल श्रीहरी प्रसंग आणला बेडीचा. अब्रुदारसे अपमान वाटे मनावून मरण. बंधू गेले खावडू ना काही विचार सुचे ना. खंडू हाताशून बसला तो एक विचार सुचला त्याला. श्री गजानन महाराजाला साखळे घालावे. त्या साधूचे वाचून आहे संकटाचे निरसन करणारा न कोणी अन राहिला या वराडी. लौकिक यज्ञ करणाऱ्या बंदुकेने अकोल्याला खंडू पाटील नीट आला समर्थांकडे रात्री सव येताच केला नमस्कार. शिरे ठेवले पायावर. महाराज मला कठीण फार प्रसंग तो माझ्यावरी. सरकारी कामानिमित्त मी एका मारा प्रत त्यापाशी ताडीले सत्य करातील काठीने. त्याचा ऐसा परिणाम झाला खाट्याचा नाही टाक केला देशमुख मंडळींनी मला माझे अहित करण्याचा. त्यानिमित्त कैद मला होण्याचा उद्या प्रसंगानं समर्था. माझ्या इज्जतीला तुझ्याने कोण रक्षील. उद्या ती राजदूता मला इथून नेण्याप्रथम मेढी ठोकून पायात ऐसा जाई केली. त्यापेक्षा गुरुवर गळा माझा येथेची चिरा ही घ्या तलवार देतो खरं वेळ करू नका हो. अब्रुदारा कारण बेइज्जत हेच मरण. अपराध माझा त्यातून अति अल्पदयाळा. त्या अपराधूपी खड्याचा डोंगर झाला साचा. अभिमान माझ्या अब्रूचा दरा समर्थ ये काळी. जयद्रथाच्या वेळेला अग्निकाष्ठ बक्षिण्याला होता अर्जुन तयार झाला. केवळ आपल्या अब्रुस्तव तेथे भगवंताने म्हणी अब्रू त्याची रक्षण केली. प्रभूने वस्त्रे निसवली द्रौपदीला सभेत ते मी ममा अब्रू ही पांचाली. देशमुख कौराने आणली नग्न करण्यासाठी बनी तिचे करावं रक्षण. ऐसे मधून समर्थाला पाठी रडू लागला. अस्वलचा तो चालला पूर नेत्रावर ठेव. घरची माणसे चिंता तुरा आधी झाली होती फार नाही त्यांच्या शोका पार तो सांगावा कोठवरी. इकडे समर्थाने भले दोन्ही हाती कवटाळले खंडू पाटला हृदय धरले त्याचे सांत्वन कराव्या. अरे काम करत्या पुरुषा प्रतायशी संकट येतात वरच्यावरी जाण सत्य त्याची चिंता वाहू नको. स्वार्थ दृष्टी बळावता ऐसेच होते तत्वता. खऱ्या नीतीची ही वार्ता अणु मात्र त्या कळत नसे. तुम्ही पाटील देशमुख दोघे जण एका जातीच्या असून एकमेकांचे नुकसान स्वार्थे करू पाहता. मागे करो पांडवात स्वार्थे झाला बिपट सत्य. परी पांडवांचा पक्ष तेथ न्याय खरा होता की म्हणून पांडवा कारणी सहाय्य केले भगवंतानी. सत्यासाठी मारणे भाग पडले कौरवांना. जा बेहो नकोस तिळभर बेडी ना तुशी पडणार. किती जरी केला जोर देशमुखाने आपला. तेच पुढे खरे झाले पाटील निर्दोषी म्हणून सुटले. जे का संत मुखावटी आले ते न खोटे होई कधी असो. पाटील म्हणे उत्तर उत्तर बजू लागली साचार कोणाने आवडणार अमृत ते सेवावया. पुढे खंडू पाटला करून विनंती प्रेमाने नेले राहाव्या कारणे समर्थाने निज होईल असता पाटील सदनात गजानन स्वामी समर्थ ब्राह्मणाले औचित 10-5 तैलंगी. तैलंगी विद्वान असते कर्मठ वेदावरी प्रीती परी धनाचा लोभ चित्ती राही त्यांच्या विशेष ते काही मिळेल म्हणून समर्थांकडे आले जाणं. ते होते पांघरुण घेऊन समर्थ निजलेले. त्यांना जागे करण्याप्रत ब्राह्मण म्हणू लागले मंत्र. जटेचे ते स्वरांसहिता ती उच्च स्वराने मंत्र म्हणे चूक झाली तिने त्यांनी दुरुस्त केली म्हणून असे उठून बसली गजाननाची स्वारी पा. आणि ऐसे बदले ब्राह्मणाला तुम्ही कशासाठी वैदिक झाला
हीनत्व भेद विद्येला अणु न करे निरर्थकम हीन विद्या पोटाची मोक्षदात्री आयुषाची बडोईस बदल्या शालीची किंमत काही राखाओ मी म्हणतो ऐसे म्हण करे स्वर मनियाण होई भोळ्या भाविकांना सोंगाडून नाडू नका जी रुचा ब्राह्मणाने म्हणण्यास सुरू केली जाणे तोच अध्याय समर्थाने घडघड म्हणून दाखविला चूक नकोटे म्हणण्यात शब्दोच्चार स्पष्ट सत्य वाटे वसिष्ठ मूर्तिमंत वेद म्हणण्या बसला असे त्याला की ते ऐकून चकित झाले अधोदन बैसले मुख वरी करणे आपले भयमने वाटले त्या सूर्य उदय झाल्यावर त्याच्यापुढे कवणाऱ्या दीपांचा तो जय जय करत त्यांची किंमत अंधारी विप्रमाणे ते आपल्या मनी आपिसा कशाचा महाज्ञानी चारिवेग याच्या वदनी नंदतात प्रत्यक्ष हा विधाताच होय दुसरा शंकायचे नोडी जरा असावा ब्राह्मण खरं जातीने केली संशय परमहंस दीक्षा याची वार्ता नवली बंधनाची कोणत्याही प्रकारची हा जीवनमुक्त सिद्धयोगी काही पुण्य होते पदवी मनुमूर्ती पाहिली खरी हा वामदेव याला दुसरी उपमानती द्याव्या असो खंडू पाटलाकडून त्या ब्राह्मणाला पुन्हा देते झाले दयागना रुपया रुपया दक्षिणा ब्राह्मण संतुष्ट झाले अन्य गावात निघून गेले महाराज एक कंटाळी उपाधीला गावच्या श्रोते खऱ्या संतप्रत उपाधीना असे पटतात दाभिकाला मात्र उशोरते तेच गावाच्या उत्तरेला एक मळस आणि त्याला या मळ्यात भाजीपाला होत होता भवस एक शिवाचे मंदिर तेथे होते साच्या रनिंब तरुणची थंडगार छाय होती तिथे हा कृष्णाजी पाटलाचा मळाचा मालकीचा हा कृष्णाजी खंडूजीचा सगळ्यात शेवटचा भवस आहे त्या मळ्यात महाराज आले शिवालया संगीत बसलं एका ओट्यावरी भले निंब तरुणच्या छायेत समर्थ पडाले कृष्णाजी सी मी आलो तुझ्या मळ्याशी काही दिवस राहायची या श्री शंकर सन्निध हा भोलानाथ कर्पूर गौर नीलकंठ पार्वतीवर हा राज राजेश्वर आहे अवघ्या देवांचा तो तुझ्या मळ्यात रमला म्हणून मी विचार केला इथे येण्याचा तो भला दे सावली करून ते वाक्य ऐकिले सहा पत्रे अडविले ओट्यावरी छप्पर केले कृष्णाजीने तात्काळ सवतांनी वास केला म्हणून मळा क्षेत्र झाला राजा जाय जयस्थला तीच होते राजधानी महाराजांच्या बरोबर होता पाटील भास्कर सेवाकडे निरंतर दुसरा तुकाराम कोकाटे खाण्यापिण्याची तरतूद सारी निजांगी कृष्णाजी पाटील करी सवत ते जेवल्यावरही तो प्रसाद घेत असे असो गजानव्यवस्था म्हणे गोष्ट घडली अद्भुत येथे झाले फिरत फिरत दहावीस गोसावी ते ठाया समर्थांचा बोलबाला त्यांनी आधीच होता ऐकिला म्हणून त्यांनी तळ दिला येऊनी या मळ्यामध्ये गोसावी म्हणती पाटलासी आम्ही आहोत तेथवासी जातो रामेश्वरासी भागीरथीला घेऊन गंगोत्री जमनती केदार हिंगलाज गिरणार डाकोर ऐशी क्षेत्रे अपार पाहिली पायी फिरणी ब्रह्मगिरी गोसाव्याचे आम्ही शिष्यवासाचे महाराज आमचे आहेत सांप्रत बरोबर हे महासाधू ब्रह्मगिरी ज्यांचा बंदा गुलाम हरी ती मूर्ती आली घरी तुझ्या पूर्व भाग्याने शिरापुरीचे आयचे तामा द्यावे तुम्ही त्वरित लागे जोडण्याप्रत गांजा तोही पुरवावा तीन दिवस येथे राहू चौथ्या दिवशी येथून जाऊ पाटील नका कष्टी हो साधून घ्या ही परवणी तुम्ही पोशेला मळ्यात वेडा पिसा नंगा धुतो मग आम्हा देणे आयाची तर मागे पुढे का पाहता गाढवासी पोशी ती गाईस लाथा मारिती ते का म्हणावे सन्मती पहा विचार करू ना आम्ही गोसावी वैराग्य भरित जाणतो अवघा वेदांत म्हणजे असल्यामुळे त्या पोथी ऐकावे कृष्णाजी म्हणे त्यावरी उद्या घरी शिरापुरी आज आहेत भानकरी त्याचं जाव्या घेऊन जिथं का गांजा ओढा तितका तेथेच मिळेल तेथे चालता बोलता कंठणी बसला आहे पत्र्यामध्ये दोन पुराव्याची वेळाखरी घेतल्या चुन भाकरी मळ्यातून विरेवरी बसले गोसावी भोजना सवतांच्या समोर एका छपरावी तरी गोसावी लागली खरी आपापली कडासरी त्यांचा जो होता मंत ब्रह्मगिरी नामे सत्य तो भगवत गीतेप्रत वाचू लागला असतं म्हणे गोसाई श्रवणा बैसले गावातून काही आले पोथी ऐकाव्या बोले त्या ब्रह्मगिरी गोसाव्याची नैनन चिंदंती हा श्लोक निरूपणाचा होता देख ब्रह्मगिरी पक्का दामडिक स्वानुभवाचा लेश नसे निर्बळतेचे ऐकिले गावकरच नाही पटले ते आपसात बोलू लागले सारे पती ऐकल्यावर येऊन बसले पत्रावी तरी गजानांच्या समोरी संत दर्शन घ्याव्या लोक म्हणती छपऱ्याला निर्माणाचा भाग झाला इथे पत्रास बैसला स्वानुभवाचा पुरुष हा तेथे ऐकायला इतिहास इथे पाहिलं प्रत्यक्ष पुरुष या वशने गोसाव्यास रागाला काही साप अवघ्या दिवसांनी गांज्या पाया बसलं ते घेऊन या पत्राच्या ठाया चालली चिलीम गांज्याची पत्र्यात पलंगाच्या वरी बसली होती समर्थ स्वारी चिलीम वरून वरच्यावरी प्यायादेवी भास्कर
त्या चिमणीच्या विस्तवाची ठिंगी पलंगी पडली साची. ती पडताना कोणाची दृष्टी न गेली तिच्यावर. काही वेळ गेल्यावर निघू लागलं दूर, पलंग पेटला अखेर एकदम चौबाजूनी. तो प्रकार पाहता भास्कर म्हणे, सद्गुरू आता पलंग सोडा, शीघ्र या खाली उतरून लाकडी पलंगाची आहे की सागाची ती नात विजयची पाने वचून दयाळ. तई समर्थ बोलले वाचे, भास्करा अग्नि विजवण्याचे कारण नाही तुला साचे, जलमुळे चालू नको. अहो महाराज ब्रह्मगिरी या पैसा पलंगावरी तुम्हाला अवगत करी भगवत गीता साकली. त्याच्या परीक्षेची वेळ आणि विहारीने तात्काळ ब्रह्मा न जाळी अनळ त्याचा प्रत्यय दाखवा. नयनन चिंतनती श्लोकावर व्याख्यान केले एक प्रहर. आता कामानिता दर या पलंगी बसण्याचा. दादा भास्करा लवकरी ब्रह्मगिरीला करी धरी आणून बसवी अत्याधरी या जळत्या पलंगास. ऐसे आणि होता क्षणी भास्कर गेला धावनी. ब्रह्मगिरीचा सव्य पाणी धरल्या त्यांनी निज करे. भास्कराचे शरीर धिप्पाट सशक्त पेळदार. तो गोसावी त्याच्या समोर शोभू लागला घुंगुरडे. पलंग पेटला चौफेर, ज्वाळा निघू लागल्या थोर. परी महाराज आसनी स्थिर हल्ले महिने की श्री प्रल्हाद काय दिवसू तौबा केला. अग्नी त्यालिहिले पुराण तर श्री व्यासांनी भागवती. त्या लिहिल्या गोष्टीचे प्रत्यंतर कालिदेसाचे म्हणजे कृष्णाजीचे श्री गजानन साधुनी. ब्रह्मगिरी म्हणे भास्कराशी, मला त्याने पलंगाविषयी भारतांच्या अधिकाऱ्याची मी नाही जाणितली. त्याने माझे भास्कर ओढीत आणला फरफर उभा केला समोर आपल्या सद्गुरुरायांच्या. नाही नंदी पावके खरे करून दावा वाक्य. ऐसे बोलता महाराज देख गोसावी परम घाबरला. गोसे म्हणे भीत भीत मी पोटभरे आहे संत, शिरापरी खाण्याप्रथम मी झालो गोसावी. माझ्या अपराधाची क्षमा साच करी शांतीधामा. केला कटाटो रिकामा गीताशास्त्र शिकण्याचा. तुला पैसा मी म्हणालो आता पस्तावा पावलो. मी दाती तृण धरून आलो शरण तुला अभय दे. शेगावच्या जनानी केली समर्था विनवणी. आपण आधीपासून बहीण हे खरे तरी महाराज आमच्याकरता खाली हवे लवकर. आता अशा स्थितीत पाहतात तो मा आम्हा धडकी बरे म्हणून आमच्यासाठी उत्तर खाली ज्ञानजेठी. गोसाई झाला हिंपुटी. तो न काही बोलला लोक विनंती द्याय मान खाली उतरले गजानन. तो पलंग पडला कोसळून एक पळही न लागले. त्या अवघात होता जळला जो भाग शेषवला. तो लोकांनी विजवला साक्ष दावण्या इतरांशी. ब्रह्मगिरी पायी लागला निरभिमान अवघा झाला. स्पर्श होता गंगा जला मन कोठणी राही तेथं. मग मध्यरात्रीच्या समयाला ब्रह्मगिरीस बोध केला. आजपासून चेष्टेला तुया सोडून देईरे. ज्यांनी राख लावावी त्यांनी उपाधी दूर ठेवावी. अनुभवा विना न सांगावी गोष्ट कोणा निरर्थक. नुसते शब्द पांडित्य माजले जगी आतो नात. तेणेच आहे झाला घात आपल्या या संस्कृतीचा. गोसावी मच्छिंद्र जालंधर गोर गहिनी साचार. ज्ञानेश्वरांचा अधिकार किती म्हणून सांगावा. स्वानुभवाचे झाले यती श्री शंकराचार्य निश्चिती. प्रपंची राहून ब्रह्मस्थिती अनुभविली एक नाथानी. स्वामी समर्थ ब्रह्मचारी हे ब्रह्म साक्षात्कारी होऊन गेले भूमीवरी. यांची चरित्रे आणि मना ओगीस काय शिरापुरी भटको नको भूमीवरी. सारणतया माझारी तुलाही गवसणार. ऐसा बोध ऐकिला ब्रह्मगिरी विरक्त झाला. काही सुटून गेला कोणा न भेटता शिष्यांस. ही गोष्ट दुसऱ्या दिवशी कळी अवघ्या गावासी. जो तो आला पाहावायसी मळ्यात जळलेल्या पलंगाते. हा दासगुण विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ. तारो भाविका भवाब्दी तहेची दासगुण. शुभम भवतु. श्रीहरे अर्पणमस्तु. इथे अष्टमोध्याय समाप्ता.